आमच्या ताज्या बातम्यांसाठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. इचलकरंजी नगर परिषद कर्मचाऱ्यांना नगरपालिका मिळकत विभागातर्फे आपल्या कुटुंबासहित राहण्यास काही खोल्या देण्यात आलेल्या आहेत. काही दिवसापूर्वी मिळकत विभागाकडून काही कर्मचाऱ्यांना अंतिम नोटीस काढण्यात आलेल्या आहेत. सदर खोल्यामध्ये इचलकरंजी नगर परिषदेचे कर्मचारी स्वतः राहत नसून अन्य कोणी त्रयस्थ व्यक्ती राहत असून सदरच्या खोल्या 15 दिवसाच्या आत रिकाम्या कराव्यात अशा आशयाचा मजकूर आहे. मिळकत विभागाकडून कोणत्याही प्रकारे प्रत्यक्ष पाहणी करून अथवा तेथील नागरिक नगरसेवक यांना त्यांची कोणतीही प्रकारची माहिती न देता परस्पर चुकीच्या पद्धतीने या अंतिम नोटिसा काढण्यात आलेल्या आहेत. याबाबतचे निवेदन माजी उपनगराध्यक्ष रविसाहेब रजपुते यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने उपनगराध्यक्ष तानाजी पोहार यांना दिले. निवेदन देते वेळी श्री रजपुते म्हणाले, मिळकत विभागातून काढण्यात आलेली अंतिम नोटीस ही चुकीच्या पद्धतीची असून इचलकरंजी नगर परिषदेच्या कर्मचारी व त्यांच्या कुटुंबावर अन्याय करणारी आहे. जर मिळकत विभागाने या चुकीच्या नोटीसीद्वारे अंमलबजावणी केल्यास आम्हाला आंदोलनाचे शस्त्र हातात घ्यावे लागेल. त्यावेळी उपनगराध्यक्ष तानाजी पवार यांनी मिळकत विभाग प्रमुख CD पवार यांना बोलावून सदर नोटीस तात्काळ स्थगित करण्यास सांगितले. तसेच स्थायी समिती समोर सदर नोटीस रद्द करण्याचा प्रस्ताव तयार करण्याचा आदेश दिला. यावेळी उपस्थित शिष्टमंडळ आणि इचलकरंजी नगर परिषद कर्मचारी यांनी माजी उपनगराध्यक्ष रविसाहेब रजपुते व उपनगराध्यक्ष तानाजी पवार यांचे आभार मानले. यावेळी माजी बांधकाम सभापती भाऊसो आवळे, नगरसेवक मनोज साळुंके, कॉम्रेड सदामलामध्ये झाकीर जमादार, दादू हेगडे, संजय कांबळे, अरुण कांबळे, गणेश कांबळे, विलास कुरणे, दगडू पुजारी, पोपट कांबळे, मोहम्मद मुल्ला दाभाडे आदी कार्यकर्ते उपस्थित होते.